द न्यूज लाइन अचूक वेधक। विजयादशमी या उत्सवावर कोरोनासह अतिवृष्टीचेही सावट दिसून येत आहे। नवविधा भक्तीचा उत्सव म्हणजे शारदीय नवरात्र उत्सव। नवरात्रीची समाप्ती विजयादशमी तथा दसऱ्या दिवशी सीमोल्लंघन करून होत असते। यंदा मात्र सीमोल्लंघन झाले आहे ते महागाईचे। आपट्याची पानं असो, झेंडूची फुलं असो, नारळ असो, झाडू केरसोने असो, अगदी आंब्याच्या पानाचे दर देखील गगनाला भिडलेले दिसून येत आहेत। सर्वसामान्य गरिबांच्या आवाक्याच्या बाहेर गेलेले आहेत। दारोदारी लागणारे तोरण, दुकान फलकांवरील हार, शस्त्र अवजारे व तराजूच्या पूजनासाठी लागणारी झेंडूची फुले किंवा वाहनाच्या पूजेसाठी लागणारी फुले असतील किंवा वाहनाला घालावे लागणारे हार असतील, त्यामुळे घरोघरी झेंडूची फुले ही लागतच असतात। मात्र कोरोना संकट व त्याच्या जोडीला गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक पिकांना मोठा फटका बसला। उभे पीक शेतातच सोडून गेले, तसा झेंडूच्या फुलांच्या उत्पादनावर देखील मोठा विपरीत परिणाम झाला। पर्यायाने झेंडूचे हार फुलांचे दर गगनाला भिडले असून विजयादशमीच्या आदल्या दिवशीच महागाईने सीमोल्लंघन केले असे म्हणावे लागेल। यावर्षी सीमोल्लंघन न करता कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर संयमाच्या सीमेत राहून आपले सोन्यासारखे आरोग्य जपण्यासाठी एकमेकांना शब्दरूपी सोनं फोनवरूनच देऊया व एकमेकाच्या पर्यायाने साऱ्या देशवासियांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा देऊन कोरोनाला हरवण्याचा निर्धार पुन्हा एकदा दृढ करूया। विजयादशमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर वायदंडेसह सुहास कांबळे, द न्यूज लाईन, कराड। विगत वर्षीप्रमाणे फुलांचा व्यापार करतो। यंदा जी परिस्थिती पाहता पावसाअभावी फुलांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे आणि या वर्षीचा दर या कोरोनामुळे आणि या पावसामुळे या वर्षी फुलांना फुलांची जी आवक होती ती आवक घटलेली आहे आणि त्याच्यामुळे यंदा बाजारपेठेत फुलांचे भाव 150 ते 200 रुपये विकतील ही आम्ही शेतकरी बांधवांची आमची अपेक्षा आहे। आणि हे बघता आम्ही आता आम्ही व्यापारी कराडचे व्यापारी आम्ही फुलांची यंदा आवक भरपूर झालेली आहे, कमी आहे आवक आणि शेतकऱ्यांनी त्यांच्या हिशोबाने मालबी चांगली आलेली आहे। तर यंदा फुलाचे दर 200 ते 150 रुपये राहतील। पावसामुळे मालांचे जरा नुकसान झालेले आहे, तरी यंदा जर पावसाने 150 ते 200 रुपये राहतील। सगळ्यांना दसऱ्याचे नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा एवढे सांगतो। शेतकरी बांधवांचे कराडचे शहरामध्ये स्वागत आहे, विक्रीसाठी आले ही आम्हाला समाधानची बाब आहे कराडकरांना। राहुल ऑथोराइज्ड PSA सर्व्हिसेस, राष्ट्रीय बँकांशी संलग्न होम लोन, बिझनेस लोन, पर्सनल लोन, व्हेकल लोन, मॉर्गेज लोन, कमर्शियल लोन अशा अनेक प्रकारच्या लोनसाठी SK फायनान्शियल सर्व्हिसेसला अवश्य भेट द्या। आपल्याला 1,000 पासून 5 लाखांपर्यंतचे वैयक्तिक लोन फक्त पॅन कार्ड आणि आधार कार्ड वर मिळेल। अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल करू शकता किंवा ऑफिसला भेट देऊ शकता। 601 विठ्ठल कृपा बिल्डिंग, ST स्टँड रोड, उर्दू शाळेजवळ, कराड। 41 51